मी सर्वप्रथम सर्व माझे माता भगिनींना बांधवांना आमचे जगाचा मायबाप पंढरीराया विठुराया ह्यांचा आषाढ एकादशी निमित्त मनापासून सर्वांना शुभेच्छा देते. सिंधुदुर्ग लाईव्हचं मनापासून मी अभिनंदन आणि गर्वाने सांगू इच्छिते की वेअर इज देअर इज अ हार्ड वर्क देअर इज अ सक्सेस असं म्हटलं जातं. असं सिंधुदुर्ग लाईव्हने आज एक चांगलं एक प्रगतीचं पथावर एक कोकण सात असं एक दैनिक चालू केलेले आहे. आता आपण बघतो सिंधुदुर्ग लाईव्हचं एक ऑनलाईन सगळ्याकडे आपल्याला माहिती बातमी मिळत असतात. असं असताना कुठे ग्रामीण भागात म्हणा नेटवर्कचे प्रॉब्लेम असते, कोणाकडे मोबाईल्स नसतात, त्यांच्याजवळ हे माहिती किंवा बातमी मिळण्यासाठी थोडा प्रॉब्लेम्स होतात. असं सर्वसामान्य जनतेचा ग्रामीण भागाचा विचार करून आज सिंधुदुर्ग लाईव्हनी कोकण सात असं एक दैनिक चालू केलेले आहे. हे आत्ता मी बघितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये युवकांना, व्यापाऱ्यांना, महिला वर्गांना असं राजकीय, शैक्षणिक, आरोग्य असं सर्व क्षेत्राचे माहिती प्रत्येक वयोगटातले लोकांना ते खूप उपयोगी आहे. आणि आज काल आपण विचार केला तर रीडिंग हॅबिट युवकांमध्ये कमी होत चाललेले आहे. असं असताना एक नवीन विचार करून सिंधुदुर्ग लाईव्हने एक चांगलं एक हाती घेतलेलं उपक्रमाला मी खूप खूप शुभेच्छा देते. आणि तुम्ही चांगला आता विचार केलेले आहे युवकांसाठी आणि रोजगारासाठी, शिक्षणासाठी हे खूप चांगला उपयोग माझं लाडके युवकांनी करावं. युवक म्हणजे माझं भारताचं एक आधारस्तंभ आहे आणि त्यांच्या हातात सगळं आहे. त्याचा उपयोग करून आत्मनिर्भर भारत करावं असं माझ्या सर्वांना शुभेच्छा आहे. आणि सिंधुदुर्ग लाईव्हला वन्स अगेन हार्टी कॉंग्रॅच्युलेशन अँड थँक्यू व्हेरी मच. विश यू ऑल द बेस्ट टू होल टीम अँड गॉड ब्लेस यू.